घेऊ, जर त्याला लोंब बे लागले तर आपल्या भावाला सगळ्या, म्हणजे वेगळा आहे गहू थोडासा, कारण 40 किलो गहू. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या माग आहे साहिल, आणि आज आज नक्की अयो पुढलो आज नक्की जाणार आहे आपला वेदांत, त्यामुळे त्याची जरा आवराआवरी चालली आहे, त्यामुळे आत आहे. आणि आज आहे मंगळवार, आज असतोय आमच्या गावचा कल्याडोंचा बाजार. आज आपल्याकडे कसं, काल आम्ही गेलेलो ना शूटला, तर आम्ही काय मुद्दा म्हणून गेलेलो, म्हणजे असं करायचं शूट म्हणून गेलो नव्हतो, पण जरा आम्हाला तिथे कॉन्टेंट पाहिजे होता. मालकांची गाडी घेऊन आम्ही विचारलं, मग शूट केला व्हिडिओ. तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा मित्रांनो नक्की. तर आज आपण दिवसभरात काय काय होतं ते बघणार आहे, आज आपल्याला काय दिवसभरात कॉन्टेंट गावतो ते बघणार आहे. आणि प्लीज मित्रांनो, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला, कारण आपला चॅनल कसं आत्ता थोडासा रँकमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं अजून सपोर्ट दाखवलं तर लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे प्लीज. आणि तुम्हाला पैसे लागत नाहीत मित्रांनो, नुसतं सबस्क्राईबचं बटन दाबायला पैसे लागत नाहीत, नुसतं सबस्क्राईब करा. मित्र असेल तुम्ही चांगलं तर प्लीज सबस्क्राईब करा. साहिल बघा बघतोय. तर मित्रांनो बघू आज दिवसभरात आपण काय काय होतंय ते. ऊन जाम लागतंय मित्रांनो सगळीकडे, कारण आज संध्याकाळी पाऊस येईल एखाद्या वेळेस. पण तिथं खाली ऊस तोडायचा झाला, तिथनं आपण वाडा आणलेत मसरांना खायला, आणि इथं थोडेच टाकले तर ऊस पण आणला थोडासा खायला, कारण जनावरांना चांगलं असते ते. आणि आज ऊन बघा काय पडलं, आणि ढकाळ वातावरण पण झालं आहे सगळीकडं. आता मी काय करणार, निवांत जाऊन बसणार आहे. आज आपला भाव गेला सातारला, त्यामुळे थोडंसं करमना झालं आहे. 3-4 दिवस झालं कसं पाठवायचं म्हणत होतो, पण काय करायचं, एका दिवशी गाडी चुकायची. काल मी दवाखान्यात गेलो, तसंच व्हिडिओ शूटला आम्ही गेलो, त्यामुळे काल पण त्याला जायचं राहिलं. आज म्हटलं पाठवलं पाहिजे, कारण उद्या त्याची परीक्षा आहे त्यामुळं. तर आता मित्रांनो निवांत बसणार आहे. आपल्या रानात सगळीकडे आज पाणी पाजलं, इकडं गव्हाला मक्काला आणि आपल्या इकडं त्याला सूर्यफुलाला पण, इकडं हरभऱ्याला पण पाजले, त्यामुळं आता रानात तर काय जाऊ शकत नाही. आणि आता आपल्या मक्काला केळं आली की आपण काढणार आहे, आता मक्का काढायला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत खाली ऊस तोडी चालली आहे, तिकडं आपण ज्या दिवशी ऊसाकडे गेलेलो त्या तिकडं ऊस तोडी चालली आहे. तिथनंच आपण येताना वाडे आणतोय जनावरांना खायलाही, कारण आता उन्हाचं सगळीकडं गवत पण नाही, सगळीकडं असं म्हणजे गवत वाळलंय, त्यामुळं खायला पण काय नाही, त्यामुळं आपण हे करतो आहे. तर मित्रांनो कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, त्यामुळं प्लीज आभार आहे तुमचं. आणि मित्रांनो ह्या पण व्हिडिओला तुम्ही नक्की हे करा, कारण आज माझ्याकडं का नाही ब्लॉगला कॉन्टेंट नाही, तरी पण आपलं डेली ब्लॉग असल्यामुळं आपल्याला शूट करायला लागतात. तर मित्रांनो प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मी आम्हाला कसे पण सांगितले सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, फक्त एक लाल बटन दाबायचं असते, त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा, कारण आता फुल मेहनत चालू आहे माझी त्यामुळं. तर मित्रांनो बघू आज दिवसभरात काय होते, कारण आज आहे गावचा बाजार. आज 8 आठवडे झाले एक पण नारळ पडला नाही रानात, कारण वारं नसते, आता नसती थंडी असती इकडं. आणि ज्या दिवशी आपण इकडं असं रानाला पाणी पाजतो ना, त्या दिवशी जाम थंडी लागते, कारण थंडीच्या ह्याच्यात आमचं घर रानाजवळ आहे त्यामुळं असा विषय. तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवा आणले आपला गहू, जर त्याला लोंब्या लागलेत आपल्या गावाला सगळ्या, हे बघा असाच आपला गहू. मी बारका असताना पण आपला गहू दाखवलेला होता, इकंड बघा गहू काय जोरात दिसतोय एकदम एका एका सरीत, बघा इकंड मधनं कसं मस्त झालंय इकंड असं, हे बघा. तर आपला गहू एवढा जाम आला आहे ना, आता लोंब्या लागलेत आणि एक अजून महिन्यानं पूर्णही झाला ना की हरभरा गहू, मग तुम्हाला माहितच आहे सुग्याचे दिवस चालू होते असा विषय. पण बघू गव्हाला लोंब्या किती लागले, वेगळ्या कलरचा आहे जरा, म्हणजे वेगळा आहे गहू थोडासा असताना, एका ह्याच्यात का ना 5-6 लोंब्या लागलेत हे बघा. आणि असंच एकदम हे आपलं असं शिवार आहे हे बघा सगळं. आणि आत्ता कसं आहे पाणी पाजलंय, त्यामुळं आज जाता येत नाही, कालच पाणी झालं याला त्यामुळं असं आहे. 2 आठवडे झालं मी रानातलं आपल्या काहीच दाखवलं नव्हतं, कारण वेळच नव्हता, बाहेरचंच कॉन्टेंट एवढं गावलं. काल तिकडं गेलो ह्याच्या आधी पण बाहेरच काढत होतो, म्हणलं आज जरा घरचं काढावं, कारण घरचं पण दाखवायला लागतं थोडंसं, शेती वगैरे रोज रोज आपल्याला नवीन नवीन कॉन्टेंट भेटत नाही त्यामुळं. आणि आज
मला गहू बघून एवढं भारी वाटतंय ना मित्रांनो, कारण 40 किलो गहू आहे, पूर्ण गहू आहे ना, पूर्ण 40 किलो गहू आहे सगळा असाच. हे बघा, काळी केळीचा गड आपला घेतला, कारण वेदांतला सातारला केळी द्यायची होती बॅगत, आणि त्यामुळं हा ह्योच केळीचा गड आपण कापला. आणि पूर्ण कापायला लागतो, वरनं कापायचं नसते कारण ते चांगलं नसते, शास्त्रात नसते आपल्या थोडक्यात माना गेला तर. पूर्ण झाडच कापायचं आणि मगच ती केळ कापायची असते. केळीला आपल्या आता चालू झालीत केळं लागायला पूर्ण सगळी. आता संध्याकाळ झाली, 8:30 वाजलेत, आणि व्यायामाला आल्यापर्यंत मला कळलं आपला टायटल म्हणजे सॉरी शेवटचं जे होतं ना शूट करायचं राहिलाय, त्यामुळे आता मी आणि राहुल बसलोय. आणि राहुल तोंडावर बॅटरी मारतोय माझ्याकडे, कारण विषय असा झाला की आत्ता लाईट नाही तर आम्ही जिथं बसलो तिथं. त्यामुळे तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपली 40 किलो गहू आपला कसा उगवला तो मला नक्की सांगा कमेंट करून जे ना. आणि कालच्या व्हिडिओला मित्रांनो सपोर्ट दिल्याबद्दल मनापासून आभार. आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला माहीत आहे 1K गाठायचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू, आपण भेटू आता नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये.